आम्हाला एक्झाम सेंटर उद्या सकाळी 9 वाजता तिथं आम्हाला रिपोर्टिंग करायला लावलेली आहे आणि संध्याकाळी या टायमाला 10 वाजता जर आम्हाला सांगतात, आम्ही मध्य रस्त्यात प्रवासात असताना 10 वाजता जर आम्हाला ते सांगतात की एक्झाम रद्द झाली आहे, तर आम्ही अशा लोकांनी काय करावं? आम्ही कमीत कमी 600-700 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे, आम्ही 4-5 हजार रुपये खर्च केलाय ट्रॅव्हलिंगसाठी, हा फॉर्म भरण्यासाठी पैसे आमचे खर्च झाले, असं जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? महाराष्ट्र शासन हा